काय ग झोपल्या नव्हत्या ना तुला भी झोप येत नाही ना नाही ना कशी लागल ती गौरी तिकडं बोल काय हो आज निकाल लागल नव्हता आपला हे बघ माझे पप्पा नेहमी म्हणतात प्रचार चांगला झाला असेल ना तर जिंकण्याचं टेन्शन घ्यायचं नाही आपण जिंकणार आपण किती घाबरले गौरीला ती जाणार म्हणजे जाणार पण ती थडगेवर गेली पण पुढं काय होणार सांगेल की आपली बॉस बॉस आपली कोण बॉस आहे ही तर अगं भाऊरी ग यो प्लॅन तिचाच आहे नाही का खरंच आहे तुमच्या प्लॅन प्रमाणे चालायची सवय झाली आहे ना मला सारखं इसवायला होतंय बघा पण ते जाऊ द्या आपण ती गौरीच्या माग माग जायचं का आणि बघायचं का तिथं काय होतंय ते येड्यावाने काहीतरी बोल नको प्लॅनचा पचका होईल ते बी खरंच आहे म्हणा पण निदान निघाली का नाही ते तर बघू हा हे करेक्ट आहे नाही उगा आपण इथं जागत बसायचो आणि ती तिकडे घोरत पडलेली असायची वल्लांडली लक्ष्मण रेषा वल्लांडली देताई कशापाई गोळा केला त्यांनी माणसं नेमकं काय करायचं यांच्या डोक्यात पैशासाठी केली खरं आणला मदत आता येणार आहे माझ्याच अंगाशी कुठं असेल खरी भौरी जयंबे जगदंबे अयंबे जगदंबे अयंबे जगदंबे कोण आहे कोण आहे तिकडं अयंबे जगदंबे गौरी एकदाची काय होणार सवयी काय होणार आता तुला सांगू मला कसं वाटेल मतदान झाल्यानंतर आतमध्ये मतमोजणी चालू असते आणि बाहेर आपण वाट बघत असते निकालाची तेव्हा कशी मनामध्ये धाकधूक धाकधूक होती तशी होती बघ आता तुम्हाला त्या निकालाची आठवण यायलीये आणि मला माझ्या दहावीच्या बोर्डाच्या निकालांची आठवण यायलीये मला बी तेव्हा असंच धाकधूक 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 असत होत होत दहावीच्या बोर्डाच्या निकालांची आठवण म्हणजे तीन वेळा दिली ना मी बोर्डाची परीक्षा मेले म्हणजे तीन वेळा दहावीत बसली तू दहावीत पी एच डी केली म्हणायची हा मग पाया भक्कम केला ना अरे भेंडो ग भेंडो बरं ती जाऊ द्या मी काय म्हणते जाऊ बाई मला जर काहीतरी माहित असेल ना
गौरी काय करणार आहे गौरीच डिटेल मध्ये माहित नाही, पण एवढं नक्की आता आपण जे गौरीला भेटलो ना ते शेवटचं समज. काय सांगायला खरं म्हणजे असं ऐकलंय तरी मी. असच होऊ दे ग आंबाबाई, असच होऊ दे. कोण आहे माझ्या पाठीशी? कायम मीच आहे तुझ्या पाठीशी. तस नाही हो, माझ्या खांद्यावर हात आहे तरी. हाय साहेब, बसा बसा बसा, मी बी येऊन बसते तुमच्या मध्ये. बोला काय करायला तेवढ्या रात्रीच्या साळकाय महाकाय इथं बसून? नाही काही नाही माई साहेब, दोघींना झोपच येत नव्हती बघा, लई चित्र स्वप्न पडत होती म्हणून म्हणलं जरा बाहेर बसावं हवेवर. तुम्ही तिथं काय करायले? कुणाच्या तरी हसण्या खिदळण्याचा जोरदार आवाज आला, म्हणलं बाहेर जाऊन बघावं कोण भूत खिदळत आहेत. पाहिलं तर तुम्ही माई, खरंच आम्हाला लई भीती वाटायला लागली होती म्हणून येऊन बसलो इथं दोघी जणी. हा इत बाहेर ते बी रात्रीचे 12 वाजून गेल्या. मग चला इथं बसला तर परत भूत नाचायला लागतील तुमच्या स्टुपिड डॉस्क्यात, आणि मग करताल नेहमी परमानं काहीतरी गडबड. चला झोपा जाऊन उठा बुड हलवा की. ओ तिकडे कुठं खोले ह्या दिशेनं आहेत तुमच्या? तिकडे विसरलोच नाही. विसरलात म्हणे हिथं मी स्वस्त बसून येणार नाहीत या साळकाय महाळकाय. झोपा चला माग डोळे आहेत मला. गौरी 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 जयंबे जगदंबे जयंबे जगदंबे जयंबे जगदंबे जयंबे जगदंबे.
स्वयंभे जगदंबे, स्वयंभे जगदंबे. म्हातारे म्हातारे, माझं तुझ्याशी काय बी वैर नाही. तू बी माझ्याशी वैर धरू नकस. माझा पिच्छा सोड. बाईनीच पाठवलं ग तुला. माझ्या माग माणसं लागलीत. मला वाचव ग. तुला वाचवायला चालली मी इथं. तुला बोलता येते. मला खूप काय काय करता येत. तू हे काय करायली? नाही घाबरू नको. एवढ्या लवकर नाही मारणार तुला. माझीच माणसं आहेत. चला ये, तिला झाडाला बांधा आणि खड्डा खाण्याला घ्या. त्या म्हातारीच्या थडग्या शेजारीच हिचं बी थडग बांधू. गौरी, 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 अगं असं का करायलीस? मी काय वाईट केलंय तुझ? सोड के मला. तुला वाचवाय इथं कुणीच येणार नाही. कारण तू इथं आहेस हे कोणालाच माहित नाही. गौरी, 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 वा वा वा. याला म्हणत्यात एका दगडात दोन पक्षी मारण. हे खड्डा जरा मोठा खाना. एकाच खड्ड्यात दोघांना बी पुरू. आणि पकडा त्याला. चला तू काळजी करू नको.
त्या जयदीपला तू दिसणार नाही आणि तुला बी तो दिसणार नाही कधीच. गौरी 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 आई ओके गौरी आई ओके ना रिलैक्स आई एम हियर नाउ. कोणी बांधलं तुला? ती माणसं कोण होती? माणसं नाही पण ती भवरीनं पाठवलेली माणसं होती. काय भवरीने? आणि ती भवरी मुकी नाही, तिला बोलता येत आहे. व्हाट? सोपान सोपान काय झालं? ती भवरी कुठे आहे? भवरी ती गेली की गावाला आणि मग अशी झुरकून गेली सगळी काम परत दाखवूनच नाही तिने मला तोंड. नाही नाही मी पाहिले की तिला, ती बोलली बी माझ्याशी. काय वय तिनंच तर बांधून ठेवलं होतं मला जंगलात. काय बी काय बोलायलाय तुम्ही? अहो तुम्हाला प्रत्येकदा झाला असेल भास. एवढं रात्रीचं कशा पाय गेलता त्या जंगलात? ओ इथे फिरायला लागल्या टोळ्या दरोडे खोरांच्या, यांना काय झालं असतं तर? आणि एवढ्या रात्रीचं काय होतं ते चांगलं त्यांचं काम? हे बघ सोपान, मला माहित नाही तू खरं बोलतोयस की खोटा, पण जे काही झालंय ना त्यात जर तुझा काही हात असेल तर खूप महागात पडेल तुला.
अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.